मी संगीत मत्स्यगंधा हे नाटक पाहिलं. मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासामध्ये एकेकाळी प्रचंड गाजलेलं हे असामान्य संगीत नाटक. आणि कालच्या संध्याकाळी ते नाटक पाहतानाही ते भरून येणं, डोळ्यामध्ये अश्रू, असा सर्व कमालीचा असामान्य तो नाट्यानुभव रामदास कामत आणि आशालता यांच्या भूमिकेत शिरणं आणि जी असामान्य नाट्यगीतं त्यांनी सादर केली आहेत ती त्याच ताकदीनी, आणि बहुधा नम्रतापूर्वक मी म्हणेन की रामदास कामत आणि आशालता वाबगावकर यांनासुद्धा ते ऐकताना आनंद वाटेल अशा ताकदीनी या कलाकारांनी ती सादर केली आहेत. काही नाटकं सतत रंगभूमीवर होत राहिली पाहिजेत आणि येणाऱ्या नव्या नव्या पिढ्यांना ती पाहायला मिळाली पाहिजे. संस्कृतीची समृद्धी वाढवण्याचा रस्ता हाच असतो. आधीच्या पिढ्यांचं सर्व संचित साठवून घ्यायचं, आतमध्ये उतरवायचं आणि आपल्या स्वतंत्र प्रतिभेने त्यावर संस्करण करून व्यक्त करायचं, असा संस्कृतीच्या समृद्धीचा प्रवास चालू राहतो. संगीत मत्स्यगंधा च्या रूपाने सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो नमस्ते, आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. कालच्या संध्याकाळी मी संगीत मत्स्यगंधा हे नाटक पाहिलं. संगीत मत्स्यगंधा मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासामध्ये एकेकाळी प्रचंड गाजलेलं हे असामान्य संगीत नाटक. नव्या दमाच्या ताज्या प्रतिभाशाली कलाकारांनी हे पुन्हा रंगभूमीवर आणलंय. मला आनंदाची गोष्ट म्हणजे त्यातली मत्स्यगंधा म्हणजे महाभारतातली सत्यवती. सत्यवती म्हणजे कौरव पांडवांची आजी. तिची भूमिका केलेली अस्मिता चिंचाळकर आणि या नाटकामध्ये पराशर मुनी, भीष्माचार्य आणि राजा शंतनू यांच्या भूमिका करणारे कलाकार चिन्मय जोगळेकर, ओंकार खाडीलकर, संजय गोसावी. यातल्या अस्मिताची माझी छान एकदम घरगुती एक कुटुंब असावी अशी ओळख. अस्मिताचे पती मंगेश पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी. मी IAS होण्यापूर्वी जी वर्ष पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणूनही वावरत होतो आणि शिकवायला सुरुवात त्या वर्षांमध्ये केलीच होती, त्या वर्षांमधला मंगेश विद्यार्थी. आणि हे प्रेमाचे ऋणानुबंध इतके अनमोल आहेत की त्या शाळेतल्या 5वी 6वीच्या त्यावेळच्या मंगेशपासून ते आता त्याच्या विवाहाची सुद्धा 25 वर्ष होऊन गेली. त्याची पत्नी म्हणजे ही प्रतिभावंत गायिका आणि कलाकार अस्मिता चिंचाळकर आणि मंगेशच्या आई वडिलांसहित आणि आता मंगेश अस्मितांच्या कन्येसहित सगळे जणू माझे, मी त्यांचा परिवार सदस्य परिवार. त्यातली ही अस्मिता मंगेशच्या लग्नापासूनही मला लक्षात आहे की उत्तम गायिका आहे, उत्तम कलाकार आहे. तरी पण आपण दुसरं कुठलं विश्लेषण हाताशी नसल्यामुळे पारंपरिक आणि सामूहिक शहाणपणाचे आपण काही शब्द वापरतो, इथला शब्द एकेका गोष्टीची वेळ यावी लागते, ती आल्यावर वाटतं इतका उशीर का झाला.
पण एक वेळ यावी लागते, तशी काल आली. मलाच वाटतं की इतका उशीर का झाला. ही अस्मिता उत्तम कलाकार, तुम्ही तिच्या कलाकृती, तिचं गायन कधीच आधीच ऐकायला पाहिजे होतं, पाहायला पाहिजे होतं. पण एकूण मिळून मला खूप वेळा वाटतं की प्रत्येकच माणूस आपापलं जीवन जगण्याच्या संघर्षामध्ये जे अक्षरशः छाती फुटेपर्यंत पळत असतो, धाप लागत तोंडाला फेस येत, ते करे करेपर्यंत त्यामुळे अशा काही मूळच्या मोलाच्या असलेल्या गोष्टी राहून जातात आणि मग एक एक वेळ जुळून येते. मला आनंद आहे की तसा कालचा मुहूर्त जुळून आला. ही अस्मिता आणि कलाकारांनी बसवलेलं संगीत मत्स्यगंधा, याला मी यावं असं मला मंगेश आणि अस्मितांनी फोन करून, आणि मग आम्ही भेटलो आणि ते म्हणाले की या प्रयोगाला तुम्ही यावत. मला अर्थात आनंद आहे. मी त्यांना म्हणालो की मी आनंदाने अर्थात येईन. मी केव्हा तरी 20-25 असण्याच्या काळामध्ये त्यावेळचं मूळचं संगीत मत्स्यगंधा, की ज्यामध्ये पराशर मुनींचं काम रामदास कामत करत असत आणि सत्यवतीची भूमिका आशालता आशालता वाबगावकर या असामान्य कलाकार गायिका अभिनेत्री त्या करत असत. ते संगीत मत्स्यगंधा या मधल्या सर्व वर्षांमध्ये सुद्धा असं माझ्या मनामध्ये ते घोळत असत. साधं हे अस्मिता आणि मंगेश आधी फोनवर आणि नंतर भेटून म्हणले आम्ही बसलोलंय आणि तुम्ही ते पाहायला या, तर माझ्या नजरेसमोरनं 30-35 झाली असतील मी पाहिलेलं संगीत मत्स्यगंधा सरकून जात होतं. त्याला संगीत सुद्धा पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचं आहे. मी अस्मिता आणि मंगेशना म्हणालो की या प्रकारचे संगीत नृत्य किंवा नाटकाचे काही सार्वजनिक कार्यक्रम तिथे उपस्थित असण्यात, मी त्याला शब्द त्रास हा नाही वापरतोय किंवा मी ते टाळतो असंही नाही वापरतोय, पण मी त्यांना म्हणालो, तुम्हालाही मोकळेपणाने सांगतोय की भरून येतं, मला आतून भरून येतं आणि त्या भरून येण्यातून डोळ्यात अश्रू येतात. माझ्या अस्तित्वाच्या एका भागाला वाटतं अशा वेळी आपण थोडे सार्वजनिक जीवनात चार चौघात लोकांमध्ये नको. ते अश्रू दुःखाचे नसतात, हां, असलेच तर उलटे आहेत आनंदाचे. आणि हे जे असं अंतःकरण भरून येणं आहे, असं तबल्यावरचे पहिले बोल किंवा अशी कानावर पडणारी सतार, संतूर किंवा भारतीय शास्त्रीय संगीताचा विविध रागांच्या मधला असा एक सूर कोणता तरी कानावर पडला, पंडितजी भीमसेनजी, पंडित कुमार गंधर्व ज्यांची जन्मशताब्दी आत्ता नुकतीच संपली, किशोरीबाई अमोणकर, पंडित जसराजजी, मालिनी राजूरकर आत्ता आपल्यातून काही काळापूर्वी गेल्या, एक एक नाव आठवलं तरी मला असं भरून येतं की असं त्यांच्याशी वैयक्तिक असं काय आहे आपलं. मला सुदैवाने अभिषेकी बुवांना भेटण्याची संधी ते आपल्याच शरीराने होते तेव्हा मिळालेली आहे. मला ही नावं निघाली तरी असं आतून भरून येतं. मला ते अभिषेकी बुवा आठवत राहतात. पंडित भीमसेनजींशी तर माझा चांगल्यापैकी जवळून एकेवेळी संबंध आला होता आणि हे माझ्या आयुष्यातले कमालीचे अनमोल क्षण तर आहेतच. पण मी पुणे मुंबई एक्सप्रेसवे व्हायच्या आधी जुना घाट, की जिथली वळणं अतिशय अवघड होती, शिंगरोबाचं वळण वगैरे, तर मी एकेवेळी मुंबईहून पुण्याला येताना स्वतः पंडित भीमसेनजी गाडी चालवत होते. असं मी माझ्या गाडीतून ते गाडी चालवत आहेत आणि त्यावेळेला भरून आलेलं आणि तरी असं धस्स होणे. त्यांना गाडी चालवायला आवडायचं, पण एक भक्त म्हणून मला वाटणे
की पंडितजी असे अनमोल आहेत की त्यांनी गाडी चालवताना पुढचे काही शब्द बोलू नयेत. पण भारतीय नृत्य, भारतीय नाट्य, भारतीय संगीत, कला हिच्याशी जे माझं असं आंतरीचं नातं आहे, त्यांनी मला अशी ही नावं निघाली तरी मला भरून येतं. मंगेश आणि अस्मिता समोर बसले होते, मला सांगत होते मत्स्यगंधा आम्ही बसवले आणि त्याला तुम्ही या, आणि मला ते मी पाहिलेलं मत्स्यगंधा, त्यातले रामदास कामत, त्यांची पद एकाहून एक आशालता, आणि हे साद देती हिमशिखरे गुंतता हृदय हे, नको विसरू संकेत मिलनाचा. आणि आशालताबाईंनी गायलेली गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, हे अशी ते मला सांगत होते तेव्हा अशी सरकून जात होते, तेव्हा सुद्धा मला असं भरून येत होत. गीत रामायणाची आठवण झाली. सुधीर फडके म्हणजे बाबूजी त्यांनाही मला पाहायला मिळाले. त्यांचे तितकेच प्रतिभावंत चिरंजीव म्हणजे श्रीधर फडके, ग्रेट माणूस, ग्रेट संगीतकार, ग्रेट गायक. बाबूजींचं आत्मचरित्र जगाच्या पाठीवर ते अपुरं आहे, पण आहे तेवढा भाग ज्यांना वाटेल जरूर वाचा. अशी बाबूजींची सुधीर फडकेंची आठवण झाली तरी मला असं भरून येतं की काय माणसं होती, काय प्रकारचं प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रचंड वैभव होतं, आणि माझं भाग्य की त्यांना जवळून पाहता आलं. मला बाबूजींची सावरकरांवरचा चित्रपट काढण्याची तळमळ, आणि एकाच वेळी उत्तम गुणिले प्रतिभा रेज टू एन इज इक्वल टू जीनियस असे संगीतकार असलेले हे बाबूजी, तितकेच राष्ट्रभक्त, भारतीय संस्कृतीवरचं आकलनातून येणारं त्यांचं प्रेम संगीताद्वारे व्यक्त होत होतं. त्यांनी जो स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा चित्रपट काढायला जीव टाकलाय, मी ते जवळनं पाहिलंय, अनेक मोलाच्या क्षणांचा साक्षीदार आहे. खरंच म्हणतो की मला असं भरून येतं. माझा एक अत्यंत आवडता संगीतकार आहे मदन मोहन. मदन मोहन यांना तर भेटण्याची मला नाही मिळालेली संधी कधी. मदन मोहन यांच्या चिरंजीवांशी माझं थोडं नातं आलं, आणि त्यांनी मदन मोहन यांच्या गाण्यांचा संपूर्ण सेट मला पाठवला होता. मदन मोहनचं एक एक गाणं सोन्याच्या मोलाचं आहे. त्यातलं लताबाईंच्या आवाजातलं मूळची कवितासुद्धा अप्रतिम, पण गाण्याचा मुखडा आहे आज सोचा तो आंसू भराय. मूळच्या गाण्याला एक विषाद, एक दुःखाचा सूर आहे, पण मला संगीत मत्स्यगंधासहित मराठी रंगभूमीवरची त्यावेळची अनेक नाटकं, त्यातले कलाकार, दिग्दर्शक यांचा संदर्भ निघाला तरी जे असं आतून भरून येतं मला, आज सोचा तो आंसू भराय. पण अस्मिता आणि मंगेशच्या ह्या प्रेमाच्या निमंत्रणानुसार अर्थातच मी कालच्या संध्याकाळी गेलो पुण्यातल्या टिळक रोडला, हिराबागेमध्ये जो डॉक्टर श्रीराम लागू रंग अवकाश नावाचं खास नाटकांसाठीचंच एक जागा तयार करण्यात आलेली आहे. तसं म्हटलं तर नाट्यगृह छोटं, साधारण 250 प्रेक्षक श्रोते बसू शकतील असं. त्यामध्ये हे 3 अंकी नाटक
या प्रतिभाशाली कलाकारांनी सादर केलं. मुळामध्ये ते मला म्हणाले, तुम्ही या नाटकाला या, आणि मी यायला हो म्हणलं. त्या क्षणापासूनच माझ्या डोक्यामध्ये पराशर मुनींचं काम करणारे रामदास कामत, सत्यवतीचं काम करणाऱ्या आशालताबाई, या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर, संगीत पंडित जितेंद्र अभिषेक, किंवा सगळं डोक्यामध्ये असं घोळत होतं. आणि कालच्या संध्याकाळी ते नाटक पाहतानाही ते भरून येणं, डोळ्यामध्ये अश्रू, आणि ते आहेत आनंदाचे, तरी वाटतं की सार्वजनिक जागी त्या अश्रूंचं दर्शन प्रदर्शन नकोय. असा सर्व कमालीचा असामान्य तो नाट्यानुभव या ताज्या दमाच्या नव्या कलाकारांनी सुद्धा दिलाय. रामदास कामत आणि आशालता यांच्या भूमिकेत शिरणं आणि जी असामान्य नाट्यगीतं त्यांनी सादर केली आहेत, ती त्याच ताकदीनी, आणि बहुधा नम्रतापूर्वक मी म्हणेन की रामदास कामत आणि आशालता वाबगावकर यांनासुद्धा ते ऐकताना आनंद वाटेल अशा ताकदीनी या कलाकारांनी ती सादर केली आहेत. मला ते पाहतानाही अर्थातच मनामध्ये भरपूर विचार येतच होते, अनेक गोष्टी मनात वाटत होत्या. तुम्ही या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर या नाशिकला राहत असत, नीट विचारपूर्वक माझ्या मते जगाच्या नाट्यसृष्टीमधले एक सार्वकालिक श्रेष्ठ नाटककार म्हणावे असे वसंत कानेटकर आहेत. आणि त्यांची जी एका मागून एक महान आणि असामान्य नाटकं आहेत, मला वाटत आलं की नाट्यसृष्टीच्या वाटचालीच्या कोणत्याही कालखंडामध्ये काही नाटकं सतत रंगभूमीवर होत राहिली पाहिजेत आणि येणाऱ्या नव्या नव्या पिढ्यांना ती पाहायला मिळाली पाहिजे. मराठी रंगभूमीचा इतिहास केव्हा तरी साधारण 1880 आसपास आणि पुढे चालू होतो. आपोआपच लोकमान्य टिळक आणि त्यांचे सहकारी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, गोविंद बल्लाळ देवल अशासारख्यांमुळे मराठी रंगभूमीला देशभक्ती, देवभक्ती, अध्यात्म, भारतीय संस्कृती याचा भक्कम पाया लाभला. लोकमान्य टिळक देशासाठी स्वातंत्र्याचा लढा उभा करत होते तेव्हा मराठी रंगभूमीवर नाटक आलं. संगीत नाटक, ती परंपरा संगीत नाटकाचीच होती. कदाचित ती मूळची संगीत नाटकाची परंपरा प्रारंभ होण्यावर पाश्चात्य, त्यातलं ऑपेरा हा जो नाट्य प्रकार असतो, किंवा नृत्यामध्ये बॅले हा त्यांचा पाश्चात्य नृत्य प्रकार, या सगळ्यांचा प्रभाव असावा. पण तो या त्या मूळच्या ज्या लेखक दिग्दर्शक आणि कलावंतांनी आणला, आपले बालगंधर्व, आपले केशवराव भोसले, आणि अशी यादी खूप मोठी त्याही वेळची सांगावी लागेल, यांनी पूर्ण त्याचं भारतीयकरण केलं. हे जे कीचकवध नाटक आहे, ही महाभारतातलीच कहाणी की वनवासातले, अज्ञातवासातले पांडव विराट राजाच्या नगरीमध्ये राहतायत रूप बदलून. त्यातली द्रौपदी झाली आहे राणी सुदेशनाची दासी सैरंध्री, पण सौंदर्य तर लपत नाही, तिच्यावर वाईट नजर पडते राजाचा सेनापती की जो राणीचा भाऊ आहे कीचक, आणि तो सैरंध्रीच्या मागे आणि तिची अब्रू लुटायला टपलाय. आणि मग द्रौपदी आणि भीम मिळून योजना करतात आणि त्या कीचकाला रात्रीच्या वेळी बोलवून घेऊन भीम तिथे कीचकाचा वध करतो, ही कहाणी. त्यावर हे कीचकवध नाटक रचलं गेलं. पाहणाऱ्या सर्वांना कळत होतं की लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी ज्या तऱ्हेने मांडलंय, कलाकारही ते ज्या तऱ्हेने सादर करतायत, त्या सर्वामध्ये ते त्यावेळेचं वंगभंग आणि त्यानंतरचा भारत, त्याचं समोर जणू रूपक आहे की ती
सैरंद्रीच्या रूपानी आहे भारत माता, तिला त्रास देणाऱ्या वाईट नजरेच्या दुष्ट प्रवृत्तीच्या दुष्ट चालीचा कीचक व कीचक आहे ब्रिटिश राज्यकर्ते, की ज्याचं रूपक म्हणजे कर्झन त्यावेळेचा व्हॉइसरॉय, आणि समर्थपणे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनच असं म्हणणारे लोकमान्य टिळक म्हणजे जणू तो भीम. अशी ही मराठी नाट्यसृष्टीची सुद्धा वाटचाल चालू राहिली. मला वाटलं येणाऱ्या प्रत्येक पिढीला राम गणेश गडकरींचं एकच प्याला मानापमान, हे किचकवद, ही नाटकं प्रत्येक युगामध्ये रंगमंचावर प्रत्यक्ष खरं पाहायला मिळाली पाहिजेत. किंवा मी तुम्हाला नुसतं संगीत मत्स्यगंधा नाटकाचे लेखक वसंत कानेटकर म्हणालो आणि नीट समजून उमजून कळून सवरून शब्द वापरले की माझ्या मते ते जगाच्या नाट्यसृष्टीच्या इतिहासातले एक सार्वकालिक श्रेष्ठ म्हणावेत असे नाटककार आहेत. मला सुदैवानी माझ्या वाढत्या वयामध्ये वसंत कानेटकरांची नाटकं पाहायला मिळाली आणि ऐतिहासिक म्हणावेत असे एकावून एक असामान्य कलाकार आणि दिग्दर्शकही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळाले. वसंत कानेटकरांचं एक नाटक आहे अश्रूंची झाली फुले, की ज्यामधला एक प्रभावी प्राध्यापक विद्यानंद आणि कॉलेजमधला एक गुंड पोरगा लाल्या, पण त्या गुंडाच्या मधले गुण ओळखून विद्यानंदाच्या सहवासामध्ये तो लाल्या बदलतो. कहाणी जी काही आहे तुम्हाही सर्वांना केव्हा ना केव्हा तरी ती रंगमंचावर पाहायला मिळावी, पण मला मिळाले वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले, की ज्याचे निर्माते दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, प्राध्यापक विद्यानंदाची भूमिका करत असत प्रभाकर पणशीकर, आणि लाल्याच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर. मग असं वसंत कानेटकरांचं रायगडला जेव्हा जाग येते, हे शिवाजी महाराज आणि वयात येणारा युवराज संभाजी यांचं नातं, तसं ते मानसशास्त्रीय दृष्ट्यासुद्धा खोल उतरून कुठलेही वडील आणि मुलाचं नातं, आणि ते होताना युवराज संभाजीला वडिलांशीच होणारा ताणतणाव संघर्ष, पण त्यातनं आपल्याही स्वत्वाची जाणीव आणि आपले वडील काय चीज आहे कळून समर्थपणे काम करायला छत्रपती संभाजी महाराजही सज्ज होतात, असा त्या रायगडला जेव्हा जाग होते चा नाट्यानुभव. किंवा इथे ओशाळला मृत्यू, हे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची कहाणी, नाटककार वसंत कानेटकर. त्यामध्ये औरंगजेबाची भूमिका करणारे प्रभाकर पणशीकर पर आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर. अशी किती सांगू तुम्हाला मी, तो मी नव्हेच हे मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेलं नाटक, आचार्य अत्रे मूळचे लेखक, महाराष्ट्रात घडलेली अनेकांची दुर्दैव आणि विशेषतः स्त्रियांच्या फसवणुकीची एक भयंकर केस, आणि त्यावर आचार्य अत्रेंच्याही सिद्ध हस्त लेखणीमधनं आलेलं हे तो मी नव्हेच. मला वाटत आलं की नव्या पिढीला सतत हे समोर पाहायला मिळालं पाहिजे. एक जो सांस्कृतिक प्रवाह आहे त्यातला वारसा आधीच्या पिढीकडून नव्या पिढीकडे कसा जातो त्याच्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. माझ्या मनात थोडी काळजी आहे आणि काळजीपेक्षा जास्ती दुःख आहे की अशा व्यवस्था बहुधा आपल्या इथे नाही आहेत उभ्या. तुमच्याशी मी गीत रामायणावर बोललो, गदिमा हे आधुनिक महर्षी वाल्मिकीच, त्यांचा स्वतःचा रामायणाचाही अप्रतिम अभ्यास आणि त्यांच्या लेखणीतून उतरलेलं गीत रामायण टाइमलेस कालातीत असं काव्य आहे. संगीत बाबूजींनी दिलंय, गायलेत सुद्धा स्वतः बाबूजीच. अरे हा गीत रामायणाचा वारसा नव्या पिढीने दिला. किंवा शरीरानी मी तुलनेनी वयानी कमी होतो, मी शब्द तरुण होतो वगैरे वापरत नाही, मी तरुण अजूनही आहे वयाच्या भाषेत. तर वसंत बापट
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर हे काव्याचे कार्यक्रम करत असत. त्या काव्याची सुद्धा आणि सादरीकरणाची सुद्धा शैली, तो सांस्कृतिक वारसा सुदैवाने काही प्रमाणात संदीप खरे आणि त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालतो. पण हे जे कवी संमेलनांचा किंवा मराठी व्यासपीठावर कथाकथनाची एक कमालीची वैभव संपन्न परंपरा परवा परवापर्यंत होती आणि त्यामध्ये ग्रामीण शैलीच्या थोड्या विनोदी अंगानी जाणाऱ्या पण आपल्याला खूप शहाणं करणाऱ्या कथा आणि त्यांचं सादरीकरण म्हणजे कथाकथन दमा मिराजदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर हे करत असत. आणि ज्यांच्या कथांना मुख्यतः शहरी पार्श्वभूमी आहे पण खोल उतरताना त्या मानवी अस्तित्वाच्या तळाचा वेध घेतात अशा वपू काळेंचं कथाकथन मला हे सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळालेलं आहे. संगीत मत्स्यगंधा पाहत असताना मला वाटत आलं की प्रत्येक पिढीकडे हा वारसा जाताना तुम्ही आधीच्या पिढ्यांचं संचित लक्षात घ्या, पहा, समजावून घ्या, पचवा आणि अर्थातच तुमच्या नव्या प्रतिभेनी त्याला नवे आकार द्या. तेव्हासुद्धा आणि आजही मराठी रंगभूमिका किंवा आत्ता मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा एका चांगल्या प्रतिभाशाली कालखंडात आहे हे निश्चित आहे. आणि नवे नवे दिग्दर्शक, कलाकार, अभिनेते, अभिनेत्री समोर येत राहतात. ते त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र बुद्धीतूनही नवे नवे प्रयोग करत राहतात. अशी सतत प्रतिभा नवनवोन्मेषशालिनी की जिला नवे नवे धुमारे फुटतात अशी पाहिजे. पण त्या प्रतिभेच्या नव्या आविष्कार घडवण्यामध्ये आधीचे प्रतिभेचे आविष्कार पाहणे, समजावून घेणे, आपल्या आतमध्ये ते एकरूप करणे आणि मग त्यांना नवं रूप घेऊन बाहेर सादर करणे असा वारसा नीट हस्तांतरित होतोय का याची माझ्या मनामध्ये काहीशी काळजी आहे. आपण म्हणतो मराठी माणूस नाटकवेडा आहे, मी पण म्हणायचो, काही प्रमाणात अजूनही म्हणतोय. पण नंतरच्या काळामध्ये आता आपण ऐकतो की काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, त्याबरोबर नव्या पिढ्यांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि मग टी व्ही आला, मग अनेक चॅनल्स आले, मग इंटरनेट आलं आणि आता तर ओ टी टी आलं. कोणी म्हणतं त्यामुळे रंगभूमीकडे, नाट्यगृहाकडे कला रसिकांची पावलं आता वळत नाहीत किंवा कमी वळतात. आणि हे ही तरुण पिढी अस्मिताच्या बरोबर संगीत मत्स्यगंधाच्या रूपाने मराठी संगीत नाटकाचा जो भव्य वारसा आहे तो पुन्हा चालवायचा प्रयत्न करत आहेत. पण तो त्यांचा संघर्ष आहे त्यांचा, कारण सगळी मिळून एक वस्तुस्थिती की सगळं आर्थिक गणित जुळून यावं लागतं हो. ते नाटक उभं करायला दिला जाणारा वेळ आहे, त्याला लागणारा खर्च आहे, त्याचे प्रयोग सादर करायचे, ते सगळे भरून कलाकारांची जीवनं पण चालायलाच पाहिजेत की उत्तम. म्हणजे कलेचं ते क्षेत्र रसिकांच्या आधारावर उभं असतं आणि रंगभूमी त्यातली विशेषतः संगीत नाट्य जर वेळ ही आली की म्हणे तिकडे रसिकांची पावलं फारशी वळत नाहीत. म्हणजेच मग नाट्यगृह फुल जाणे म्हणजे तेवढी तिकीटं शेवटी त्याच्या अर्थशास्त्र आहे, जुळून यावं लागतं, सध्या नाही जुळत आहे. आणि आपण ऐकतोय की नाही हे सगळं काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, खरं म्हणजे या युक्तिवादांमध्ये काही अर्थ नाही आहे. माझे सुदैवानी जगभर प्रवास भरपूर झालेत, त्यानंतर मी पण मराठी हिंदी सहित मुख्यतः इंग्लिश पण अनेक भाषांमधले मग इंग्लिशमध्ये डब केलेले भरपूर चित्रपटही पाहिले, पाहतो आणि जगाच्या प्रवासामध्ये तर जिथे जातो तिथे तिथलं संगीत, तिथलं नाट्य मी पाहतो. उदाहरणार्थ लंडनला ब्रॉडवे आहे आणि तिथे अजूनही एकाहून एक असामान्य नाटकांचे प्रयोग होत राहतात आणि ते फुल असतात. उदाहरणार्थ ॲगाथा ख्रिस्ती यांनी लिहिलेलं माऊस ट्रॅप
नावाचं रहस्य नाट्य 50-60 वर्षापेक्षा जास्त वर्ष लंडनच्या एका थिएटरमध्ये हे आठवड्याच्या विशिष्ट वारांचे ठरलेले 2 प्रयोग चालू होते. मी पाहिले लंडनला, मी माऊसट्रॅप पाहिलंय. लंडनला अजूनही शेक्सपियर कंपनी आहे की जी शेक्सपियरच्या नाटकांचे प्रयोग करत राहते आणि शेक्सपियरची नाटकं अजूनही लंडन काय किंवा अमेरिकेतसुद्धा सादर केली जातात. त्याला प्रेक्षागृह फुल भरलेलं असतं. मित्र हो, विचार करा की आपण जे म्हणतो आहे काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, टी व्ही आला, इंटरनेट आला, ओ टी टी आला, तो काय फक्त आपल्याकडे आला आणि त्यांच्याकडे आला नाही काय? बहुधा अरे आपल्यापेक्षा जास्ती त्यांच्याकडे आला आहे. तरी त्यांच्याकडे नाट्यगृह अजूनही फुल असतात. खरं म्हणजे तिकिटांचे रेट मोठे आहेत. न्यूयॉर्कला सुद्धा ब्रॉडवे आहे आणि मी ठरवून माझे भरपूर प्रवास झालेले आहेत. त्यातल्या जेव्हा न्यूयॉर्कला जातो तेव्हा त्यावेळी चालू असलेलं गाजणारं कोणतं नाटक, तर ते नाटक तरी किंवा त्यांच्याकडे संगीत नाटक अजूनही पॉप्युलर पण आहे आणि आर्थिकदृष्ट्या ते चालतं सुद्धा. तर मी तर न्यूयॉर्कला थिएटरमध्ये पहिलं पाहिलेलं नाटक आहे, पाश्चात्य नाट्यसृष्टीच्या इतिहासातलं एक सार्वकालिक श्रेष्ठ नाटक, फॅन्टम ऑफ ऑपेरा. हां, त्या फॅन्टम ऑफ ऑपेरा पाहायला न्यूयॉर्कच्या थिएटरमध्ये जाऊन बसेपर्यंत एक माझ्या मनामध्ये मराठी नाट्यसृष्टीबद्दलचा एक जरा स्पेशल विशेष एक आनंद अभिमान होता की मराठी नाट्यसृष्टी जिवंत आहे. नवीन नवीन तिथे घडत राहतं, नवे प्रयोग घडत राहतात. हां, तिकडे मी तो फॅन्टम ऑफ ऑपेरा पाहिला, सांगतोय तुम्हाला खरोखर कम्प्लीट खलास झालो. कम्प्लीट माझा हा असलेला जो काही जवळजवळ अभिमान उर्फ गर्व खतम संपलाच. आणि नंतर न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेला सुद्धा मी अनेक नाटकं पाहत आलो. ही जी प्रचंड गाणी, सगळी म्युझिकल्स, हां म्हणजे नाट्यसंगीत नाटक, ॲबा हा जो गाजलेला ग्रुप आहे त्यांच्या एकूण जीवनावरचं आणि फार छान भेटलेलं नाटक मामा मिया, याच नावाचा सिनेमा पण येऊन गेला. पण मी न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवेला मी मामा मिया पाहिलं. अनेक म्युझिकल्सवर हॉलिवूडचे नंतर चित्रपट पण निघाले आहेत, ते चित्रपट पण उत्तम चालले आहेत आणि तरी अजूनसुद्धा ती नाटकं अजूनही ब्रॉडवेला सादर होतात. खरं म्हणजे असं एक उत्तम म्युझिकल की ज्याचा चित्रपट झाला, शिकागो हा चित्रपट, चित्रपट पण उत्तम आहे आणि शिकागोचे प्रयोग अजूनही रंगभूमीवर चालू आहेत. माझ्या आयुष्यात मी पहिला पाहिलेला इंग्लिश चित्रपट, तो वडिलांनी आवर्जून दाखवला, ती गोष्ट कधीतरी वेगळी सांगेन तुम्हाला, पण चित्रपटाचं नाव आहे साऊंड ऑफ म्युझिक. संपूर्ण चित्रपटच म्युझिकल आहे आणि हे मूळचं रंगभूमीवरचं नाटक आहे. आणि ते कोरोनाच्या थोडा आधी मी शेवटचा अमेरिकेत होतो त्यावेळी ते न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर साऊंड ऑफ म्युझिक अजूनही चालू होतं. जिप्सी नावाचं एक नाटक, त्याचाही पुढे चित्रपट पण आला, त्याला ऑस्कर्स पण मिळून झाली. त्या जिप्सीमधली जी कलाकार आहे महिला, तर आपल्याला रंगभूमीवर ही भूमिका एकदा तरी करता आली पाहिजे असं अमेरिकन महिला कलाकारांना वाटतं. पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा वारसा, त्यांचे जे ऑपेरा हे प्रकार आहेत त्यात आहे, पाश्चात्य नृत्याचा वारसा बॅले या प्रकारात आहे. सगळं आधुनिकीकरण आलं, टी व्ही आला, अनेक चॅनल्स आले, आता ओ टी टी आलं, तरी त्या पाश्चात्य रंगभूमीवर अजूनही नाटकं, त्यातलं नाट्य संगीत म्हणजे म्युझिकल्स आणि ऑपेरा आणि बॅले अजूनही चालतात. तेव्हा मराठी रंगभूमी आणि त्यातली मराठी नाट्यसृष्टी हिला जनाधार का नाही किंवा कमी का, याला आत्तापर्यंत बोलली जाणारी कुठली कारणं नाहीत. मी मित्र सर्वांनी अंतर्मुखून खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की आपलं हे सांस्कृतिक अस्मिताभान आहे का, पावलं रंगभूमीकडे वळतील का. आणि संगीत मत्स्यगंधासहित मी अनेक नाटकं खरंच सांगतोय, पंडित राम मराठे असं करायचं असतं नाव निघाल्यावर. तर इतके सिद्ध हस्त लेखक विद्याधर गोखले, त्यांना विद्याधर अण्णा म्हणत असत,
आणि मला IAS अधिकारी म्हणून काम करताना त्यांना भेटण्याची अनेक संधी मिळाली आणि प्रगल्भ माणूस काय चीज असतो आणि असा साधा भेटला तरी गप्पांच्यामध्ये सुद्धा एक असामान्य थुईथुई नाचणारी प्रतिभा कशी असते हे म्हणजे त्या विद्याधर अण्णांच्या बरोबर बोलणं. मला संगीत मंदार माला हे नाटक की ते आत्ता पुन्हा नव्या पिढीनी सध्या आणलं आहे, माझं ते अजून पाहायचं राहिलं आहे पण नव्या पिढीनी पुन्हा मंदार माला समोर आणलं आहे. जय 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 गौरीशंकर हे कमालीचं गाजलेलं आत्ता तुमच्याशी मी नावं बोलताना त्यातली आता नांदी म्हणजे नाटकाची सुरुवात होते आणि अनेक पदं गीतं आत्ता माझ्या डोक्यात नाही. पंडित राम मराठे, छोटा गंधर्व, अभिषेकी बुवा स्वतः, संग प्रसाद सावकार, प्रभाकर कारेकर, वसंतराव देशपांडे म्हणजे कट्यार काळजात घुसली सांगावं तेवढं कमी आहे. ह्या संगीत मत्स्यगंधाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आपल्या सांस्कृतिक अस्मिता भानाचाही विचारही केला पाहिजे आणि या संगीत मत्स्यगंधा सारख्या नवी पिढी सर्व वारसा समजावून घेऊन पुन्हा तो समोर आणून नव्या रूपात समृद्ध करू म्हणते आहे तिच्या पाठीशी आपण उभी राहिलं पाहिजे. मला त्या कालच्या संगीत मत्स्यगंधाला किरण मोघे नावाचा मुलगाही भेटला आणि त्याची खास ओळख करून देण्यात आली. या मुलांनी वयाच्या 17व्या वर्षी संस्कृतमधून काव्याची पण रचना केली. ओवीबद्ध असं शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलंय की त्याचं कौतुक बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा केलं होतं आणि या तरुण मुलाची आत्ता 5-6 पुस्तकंसुद्धा झालेली आहेत. मला वाटलं की संस्कृतीची समृद्धी वाढवण्याचा रस्ता हाच असतो. आधीच्या पिढ्यांचं सर्व संचित साठवून घ्यायचं, आतमध्ये उतरवायचं आणि आपल्या स्वतंत्र प्रतिभेने त्यावर संस्करण करून व्यक्त करायचं असा संस्कृतीच्या समृद्धीचा प्रवास चालू राहतो. संगीत मत्स्यगंधाच्या रूपाने असा हा संस्कृतीच्या समृद्धीचा प्रवाह अखंड चालत राहो ही प्रार्थना करतो आणि आज निरोप घेतो.